कोणी रिप्लेसमेंट नाही, तुम्ही रिप्लेसमेंट नाही आहे तर जे आहे ते चालणार. विचार करा, जर एखादी टीम खेळत आहे आणि त्या टीममध्ये खेळता खेळता एक खेळाडू आउट ऑफ फॉर्म आहे, पण त्याला रिप्लेस करणाराच दुसरा माणूस नाही आहे, तर तो आउट ऑफ फॉर्म खेळाडू खेळतच असतो ना. आणि चार रिप्लेसमेंट असले की 2 मिनिटाच्या आत ते आउट ऑफ फॉर्म आहे, जेव्हा फॉर्म येशील परत ये, तेव्हा परत हे जे आहे नवीन लोकांना आम्ही चान्स देतो. हे तर बघितलं तर आपण एक नॅचरल प्रोसेस आहे, पण त्या नॅचरल प्रोसेसला जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा आपण बाजूला टाकतो. तुम्ही स्वतःला इतकं श्रेष्ठ का समजता की दुसऱ्यांना तुम्ही अगदीच कामातलं समजत नाही किंवा वाईट समजता? तुम्ही त्या श्रेष्ठतेचा परिचय दिलेला आहे का? जर 35 लाख रुपये 50 लाख रुपये डोनेशन देऊन मेडिकलमध्ये ॲडमिशन घेता आणि नंतर आयुष्यभर मीटर चालवत आरोग्य सेवेचं आणि जे आहे पैसे तुम्ही घेत असता, त्या पैशामध्ये काय तुम्हाला मनामध्ये 50 रुपये इंजिनिअरिंग झाल्यानंतर कॉर्पोरेट मल्टीनॅशनल तुम्हाला पॉप कल्चरपासून सगळे कल्चरमध्ये पैसे खर्च करायला आहे? पण जेव्हा एखादा BSF सैन्य आपलं किंवा सीमेवरचं सैन्य जेव्हा शहीद होतो त्याच्या परिवाराला बघण्यासाठी आपल्याकडे 10 रुपये आहेत. समाजामध्ये अपराध संपायला पाहिजे, हे सरकाराची जबाबदारी, पण ते अपराध संपण्यासाठी समाजामध्ये काय काय पोकळी आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये, की एखाद्या मुलाला शिक्षण दिलं तर तो कशाला अपराध करायला जाणार? किंवा आपण म्हणतो सुशिक्षित जे अपराधी घडतात आहे, तर सुशिक्षित अपराधींना जर योग्य कार्य मिळालं तर ते कशाला अपराध करायला जाणार आहे? तर भावना हे आहे की कुठली सरकारला सुधारायचं असेल, राजकारणीला सुधारायचं असेल, तर तुम्ही किती सक्षम आहे हे बघणं गरजेचं आहे. तुमची असक्षमतेचा फायदा हे लोक उचलतात आणि मग तुम्ही त्यांच्यावर आरोप लावता. म्हणून माझं स्पष्ट मत एक आहे की मतं स्पष्ट ठेवा, मतं स्पष्ट द्या आणि मताप्रमाणे वागा. राजकारणाला केवळ त्याचं मानू नका, तर त्या क्षेत्रात जाऊन तुम्ही सुद्धा आपल्या अंगीभूत गुणांचा वापर करून त्या क्षेत्रात सुद्धा करिअर करू शकता, चांगलं काहीतरी करून दाखवू शकता. भयू महाराजांनी असेच अनेक विचार आपल्याला या मुलाखतीत दिलेत. मुलाखत संपवताना एवढंच सांगेन की जर खरोखरच असे विचार आपण आचरणात आणले केवळ युवा पिढीने नाही तर समाजातील तुम्ही आम्ही सर्वांनीच, तर आपल्या देशाला सुपर पॉवर बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.